नकुल दिलीपराव देशमुख राहणार किनी महादेव तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी असून सलग 3-4 वर्ष झाले आमच्या इथं दुष्काळ आहे. दुष्काळाला कंटाळून आमच्या गावकऱ्यांनी सर्वांनी मिळून ग्रामपंचायतमार्फत जलसिंचन विभागाकडे पाझर तलावाच्या दुरुस्तीची मागणी केलेली होती. यावर्षी ते पाझर तलावाचे त्यांनी काम केलं पण परिपूर्ण काम करून ते निकृष्ट दर्जाचे केले. त्यामुळे गावकऱ्यांनी अज्ञात व्यक्तीने एखाद्या त्या कामाला कंटाळून पाझर तलावाची भिंती रागारागानं फोडलेली आहे. तरी ते पाझर तलावाचे नवीन जे काम केलेलं आहे ते भिंत परिपूर्ण लीक होऊन राहिली आणि समोरचे जे ज्या पाणी वाहून राहिलं त्या पाण्यामुळे समोरच्या शेतात फार नुकसान होऊन राहिले. पूर्ण पीक तिथे सडलेलं आहे. आपण काही पोलिसांमध्ये तक्रार केली आहे का? नाही नाही केलेली नाही आहे. पहिलं गावकऱ्यांनी मिळून आम्ही हे सर्वांनी हा बंधारा दुरुस्ती करायचा हा विचार ठेवला, त्यामुळे सगळे गावकरी इथं जमा झाले आणि त्यांनी त्याच्यामध्ये दगडं टाकून तात्पुरती त्याची दुरुस्ती केलेली आहे. तरी पण ते पाणी थांबून नाही राहिलेलं आहे. तशी आम्ही ग्रामपंचायतला तक्रार केलेली होती, त्यामुळे सरपंच गिरपंच सर्व इथं उपस्थित आहे. माझे नाव राजेंद्र नामदेव मोरे, मुक्काम पोस्ट किन्नी महादेव, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा. आमच्या येथे जवळजवळ 20 ते 22 किंवा 25 वर्षा अगोदर कालावधीमध्ये झालेले पाझर तलाव आणि मागच्या 2 वर्षाअगोदर ग्रामपंचायतने दिलेल्या ठरावामुळे त्याची दुरुस्ती आणि त्याचं खोलीकरण करण्यात आले आणि त्याच्यामधली जी सांडव्यामधली जी दिवाल बांधलेली आहे ही अगोदर बांधलेली आहे आणि ती दिवाल निकृष्ट दर्जाची आहे आणि त्याच्यामधून आताही पाणी झिरपत आहे आणि चिरकांड्या उडत आहे. त्याच्यामुळे या पाण्याच्या दबावामुळे ती भीत पडून गेली आणि त्या सांडव्यामधून पाणी वाहत असताना खालच्या ज्या शेती आहेत त्या शेतीचं फार मोठ्या प्रमाणे नुकसान झालेलं आहे. अगोदर 4-5 वर्ष अगोदर तर पाऊसच नसल्यामुळे आम्ही सर्व शेतकरी कर्जबाजारीने त्रस्त झालेलो होतो. यावर्षी समाधानकारक पाऊस झाला आणि त्याच्यामध्ये साठवण बी भरपूर झालेलं आहे. शासनाने त्या पाण्याची थांबवण्याची आणि त्या भीतीची काळजी घ्यावी आणि जे आमचे शेतीचं जे नुकसान झालं याच्याबद्दल शासनाने आम्हाला त्याची मदत देण्याची हे जबाबदारी ही शासनाने करावी पार पाडावी एवढं बोलून मी. सरपंच ग्रामपंचायत किनी महादेव तालुका खामगाव शिवदास लक्ष्मण बगाळे. आमच्या इथे 25-30 वर्षाच्या पूर्वी एक पाझर तलाव क्रमांक 2 हा आहे व यामध्ये सतत 3 वर्षामुळे दुष्काळ पडल्यामुळे पाणी नव्हतं पण यावर्षी भरपूर पाऊस झाल्यामुळे धरणाचं पूर्ण लेवल झालेली आहे व अज्ञान व्यक्तींनी या धरणाची सांडव्याची भिंत फोडली आहे. यामुळे यातील भरपूरसं पाणी बाहेर वाहत आहे व यातून बाजूच्या चतुर्शमीतील म्हणजे बाजूच्या साईटवरच्या शेतामध्ये ते पाणी शिरत आहे व भरपूर शेतकरी नुकसान होत आहे. याच्यावर या शेतकऱ्यांनासुद्धा काही आर्थिक मदत मिळावी हे आमची अपेक्षा आहे. कुठेतरी गावकऱ्यांच्या वतीने असं म्हटलं जात आहे की निकृष्ट दर्जाचं ह्या भिंतीचं बांधकाम झालं आहे, त्याबद्दल काय सांगाल? आता गावकरी म्हणतात पण आता आपण ऐकून इंजिनियर जे त्याचं काय एस्टिमेट आहे त्याप्रमाणे जसं काय असेल ते शासन दरबारात त्यांचं तपासणी करी.